जयबीर सभावानो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे, तरी आजच्या व्हिडिओला आता लाईक करून द्यायचं। जे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भावानो, मी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहतील, ते तुम्ही व्हिडिओ दररोज बघायचं आहे आणि शेवटपर्यंत बघायचं आहे। तर भावानो, आज मी कालच्या जे व्हिडिओमध्ये मटेरियल वगैरे मटेरियल जे आहे ते आपलं डिस्क्रिप्शन जे खतरनाक पद्धतीने दिलेलं आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता भावानो। पण एक गोष्ट आहे, मग नक्की एक गोष्ट आहे, तो इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला सांगायची। तर भावानो, मी कालच्या व्हिडिओ तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं व्हिडिओ प्रश्नाचं उत्तर तुम्ही कोणीच दिलेले नाही, त्यासाठी व्हिडिओ फुल वॉच करा भावानो। तुम्हाला एक खतरनाक पद्धतीचा व्हिडिओ बघायला भेटेल आणि एक प्रश्न पण विचारला आहे त्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही आजचा व्हिडिओ ऐकतो शेवटपर्यंत बघायचा। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला जाणार आहे, तो प्रश्न तुम्ही ऐकायचा आणि आपलं जे उत्तर आहे ते आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर चला तर भावानो, आपल्याला अलर्ट मशीनची गरज असणार आहे एडिटिंगसाठी। एडिटिंग करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये अलर्ट मशीनची डाउनलोड लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून खतरनाक पद्धतीने डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्यायची। डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायची। ओपन करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारचा खतरनाक पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावानो, आपल्याला आपल्या खतरनाक पद्धतीचे बीट मार्कमध्ये जायचं आहे, जे की तुम्ही हा आपला डिलीट करायचा राहिलेला आपला। तर इथे खतरनाक पद्धतीने आपला बीट मार्क असणार आहे भावानो। खतरनाक पद्धतीने ट्रेंडिंगला सॉन्ग चालू असल्यामुळे ह्या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवत आहे। तर खतरनाक पद्धतीने तिथे बीट सेम प्रकारे आपल्याला बीट लावून दिलेले आहे। तर आपल्याला पहिल्यांदा इथं प्रोजेक्ट म्हणजे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि आपल्या इथे डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं, जिथे आपलं मटेरियल असणार। तर इथून हा वाला ओवरले इफेक्ट ऍड करायचा भावानो। ओवरले इफेक्ट ऍड केल्यानंतर याला फिल स्क्रीन घ्यायचं। ऑलरेडी फिल स्क्रीन आहे, तो त्याची काही आपल्याला गरज नाही। तर पहिल्यांदा आपल्याला 4.23 बीटला यायचं, बाण्याचे ऑर्डर दाबल्यानंतर आणि यावाल्या काही ऑप्शनवर अशा प्रकारे टच करायचं आहे, जे की आपला राहिलेला पार्ट कट होऊन जाणार आहे। तर आपल्याला आता आपल्याला इथे पहिल्या पोझिशनला यायचं, प्लसवरती जायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि आपल्या इथे पिक्सल लॅबमध्ये जायचं, जे की मी इथे तुम्हाला एक टेक्स्ट इमोजी बनवून दिलेले आहे। तर पिक्सल लॅबमधून तुम्ही इथून हा वाली इमोजी ॲड करून घ्यायची आहे। इमोजी इथे अशा प्रकारच्या मध्यभागी शेट करून घ्यायचं भावानो। शेट केल्यानंतर बाहेर आलेला पार्ट जो आहे तो कट मारून घ्यायचा, तेच पॉईंट म्हणजे जिथपर्यंत आपला ओवरले इफेक्ट असणार आहे तिथपर्यंत। झाल्यानंतर भावानो, विषय हार्ड पद्धतीने आपल्याला इथे फोटो ॲड करून घ्यायचे, तिथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून आपल्या ऑल मॉडेलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जायचं आणि इथून हा वाल्या रश्मिका मॅमचे फोटो ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारचे खतरनाक पद्धतीने बाण्याच्या आरोप दाबायचा आणि कट मारून घ्यायचा राहिलेला पार्ट इथे बघू शकता मी। अशा प्रकारचं तुम्ही फिल्स करून घ्यायचं, 3 डॉटर जाऊन बाण्याचे एरर दाबून 5.12 बीटला जायचं आणि अशा प्रकारचे दोन्ही बीटच्या मधोमध आपली सेम प्रोसेस करून घ्यायचे, जे की तुम्ही शेवटपर्यंत करून घेशाल। तर भावानो, तुम्ही अलर्ट मोशन पहिल्यांदा चालवत असाल तर तुम्हाला थोडंसं व्हिडिओ बनवताना अवघड जाणार आहे, कारण की अलर्ट मोशनचं जे चालवत असताना त्या खूप अवघड म्हणजे आवड तर नाही, सोपी स्टेप मी सांगणार आहे, ते पहिल्यांदा चालवत असताना कोणाला पण अवघड असणार आहे। तर भावानो, तुम्ही इथे शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे, मी इथे शेवटपर्यंत ॲड करून घेतो आणि आपला व्हिडिओ पॉज करून घेतो। टनटन बघू शकता भावानो, कशा प्रकारचे आपण शेवटपर्यंत विषय हार्ड पद्धतीने फोटो ॲड करून घेतले। तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट पोझिशनला यायचं, जिथे आपले फोटो ॲड करायचे तिथे यायचं भावानो। इथे आल्यानंतर विषय हार्ड पद्धतीने आपल्याला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या शेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला दोन इफेक्ट दिलेले आहेत, ते ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील तुम्हाला, शेकीपेट आणि बीटमार्कची प्रेसेट लिंक। तर त्या प्रेसेट लिंकला आपण कोणता पण पासवर्ड नाही दिलेला आहे, तर फ्रीमध्ये तुम्हाला सर्व मॉडेल भेटून जाईल। तर आपल्याला शेकीपेट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्या फोटोवरती क्लिक करायचं शेकीपेट प्रोजेक्टमधल्या आणि इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, सिम्पली कॉपी फिट करायचं। वरून कॉपी फिट केल्यानंतर आपल्या चालू बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपले जिथं फोटो आहेत तिथे यायचं। इथे आल्यानंतर भावानं पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि पहिल्या फोटोला हा वाला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि एक फोटो सोडून द्यायचा भावानं। एक फोटो सोडून दिल्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरच्या फोटोला आपण हावाला सेकीपेट अप्लाय करायचा आणि 4th फोटो सोडून द्यायचा आणि 5th फोटोला सेकीपेट अप्लाय करायचा। बघू शकता भावानो, इथे पहिल्यापासून आपल्याला एक स्टेप करायची, एक काळी हा इफेक्ट पेस्ट करायचा। तर पहिल्या फोटोला आपण सेकीपेट पेस्ट केला, दुसऱ्यावाल्याला नाही केला आणि तिसऱ्यावाल्याला केलेला आहे आणि 4th नाही केलेला आहे आणि 5th केलेला आहे, म्हणजे एक एक फोटो सोडून आपल्याला शेवटपर्यंत सेकीपेट अप्लाय करायचा आहे। तर बघू शकता भावानो, आपलं या फोटोला केला आणि या फोटोला नाही, या फोटोला केला
आणि या फोटोला नाही करायचा आणि पुढच्या फोटोला क्लिक करून इफेक्ट मध्ये जाऊन थ्रेडर पेस्ट करायचा. तर भावांनो प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या महिन्यात जन्मले त्या तो वाला महिना सांगायचा आहे तुम्हाला कमेंट करून. तर मी कालच्या पण व्हिडिओमध्ये हाच प्रश्न विचारला, तर कोणत्या पण भावना हा प्रश्नाचा जे आहे तो उत्तर कोणी नाही दिलेला आहे भावना. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर प्रश्नाचा उत्तर. तर भावना आपल्याला इथे आपण एक एक काळी इफेक्ट पेस्ट करणार आहोत. तर आता इथे मी शेवटपर्यंत पटापट ॲड करून घेतो कारण की व्हिडिओ खूप लांब होणार आहे, त्यामुळे आपण इथे व्हिडिओ पॉज करून घेऊ. बघू शकता बनो कशा प्रकारचा आपण शेवटपर्यंत एक कडी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर पहिल्या नंबरच्या शेकीपट्टीचं काम झालेलं आहे. तर बनो टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी फ्रीमध्ये मटेरियल आणि सर्व प्रकारचं टेन्शन विदाऊट घ्यायचंच नाही भावनो. तर काय प्रॉब्लेम असेल तर इंस्टाग्रामला तुमच्या भावाला प्रश्न विचारू शकता भावनो, तिथे तुम्हाला नक्की मी रिप्लाय देणार आहे भावनो. आपले टेलिग्राम चॅनल पण आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं भावनो. टेलिग्राम चॅनल तुम्हाला जे आपलं मटेरियल जे आहे ते भावनो टेलिग्रामला भेटून जाईल तुम्हाला तिथे सोप्या पद्धतीने. तुम्ही तिथे टेलिग्राम पण जॉईन व्हायचं. तर भावना बघू शकता आपण शेकीपेट कॉपी करून आलेलो आहे. तुम्ही तर स्क्रीनमध्ये बघत असाल तर मी तुम्हाला गोष्टी करण्यातच दंग राहिलेलो आहे भावना. म्हणजे मी गोष्टी करतच असताना तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारचं आपण इथे दोन नंबरचा शेकीपेट लावलेला आहे. तर आता हावाला जे फोटो उरले आहेत त्यावाल्या फोटोला आपला हावाला शेकीपेट पेस्ट करायचा भावना. मी इथे पटापट पेस्ट करून घेतो. टन टन बघू शकता भावना कशा प्रकारे खतरनाक पद्धतीने आपण शेवटपर्यंत शेकीपेट अप्लाय करून घेतले. तर बघू शकता आता आपल्याला यावाले ते इफेक्ट ऍड करायचे, म्हणजे थोडंसं आपल्याला लाईट इफेक्ट ऍड करायचे आणि टेक्स्ट पेंच ऍड करून घ्यायचे भावना. आपल्याला व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला यायचं, 4.23 बीटला यायचं जिथे आपण फोटो ऍड केले तिथून तिथे यायचं, प्लसवरती जायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून आपल्या ऑल मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं आणि इथून एक ब्लॅक शॅडो पेंच ऍड करून घ्यायचं. अशा प्रकारच्या खतरनाक पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे. ऑलरेडी हा आपला झालेला आहे, म्हणजे लांबून गेलेला आहे ऑलरेडी आणि राहिलेला पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा. तर भावना अशा प्रकारचं ब्लॅक शॅडो पेंच लांबून घेतल्यानंतर डबल ते तिथे यायचं आपल्या सेम पोझिशनला जिथे आपण फोटो ॲड केले तिथे यायचं भावना. तिथे आल्यानंतर खतरनाक पद्धतीने प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून आपल्या पिक्सेल लॅबमध्ये जायचं आणि मंदाबाई हा टेक्स्ट पेन जे अशा खतरनाक पद्धतीने मी तुम्हाला बनवून दिलेला आहे. त्या टेक्स्ट पेन ज्याला इथे अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे, जे की खतरनाक सॉन्ग आहे तो मंदाबाई सॉन्गवर, त्यामुळे आपण मंदाबाईची टेक्स्ट पेन जी बनवून घेतली आहे. तर अशा प्रकारचं इथे ॲड केल्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे, जिथे आपलं जिथपर्यंत आपला बीट मार्क आहे तिथपर्यंत जायचं भावना. आणि अशा प्रकारचं शेवटला जाऊन कट मारून घ्यायचं आहे. तर भावना बघू शकता अशा प्रकारचं झाल्यानंतर आपल्याला इथे एक लाईट इफेक्ट ऍड करून घ्यायचा भावना. इथे अशा प्रकारचा इथे तुम्हाला दाखवून देतो मी इथे लाईट इफेक्ट असणार खतरनाक पद्धतीने. तर हावाला लाईट इफेक्ट आहे ना, आवाजाच्या आवाज सगळा कमी करून घ्यायचा आणि याला फिक्स करून घ्यायचा. विषय हार्ड पद्धतीने फुल स्क्रीन असतो तो आता आपल्याला ब्लेंडिंग अँड ऑपॉर्च्युनिटीमधून इथे दोन नंबरला लाईटन आधी मध्ये जाऊन यायचं आणि इथून पहिल्या नंबरचा स्क्रीन नावाचा सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जे राहिलेला पार्ट आहे तो इथून कट मारून घ्यायचा. जे की अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सांगले तर खतरनाक पद्धतीने बाणाच्या आरोवर दाबून समोर यायचं आणि राहिलेला पार्ट कट मारून घ्यायचा व्हिडिओवरती क्लिक कर. आता इथपर्यंत झाल्यानंतर भावना आपल्याला इथे एक बॉर्डर पेंच ऍड करायचा. पहिल्या पोझिशनला जायचं आहे, पहिल्या पोझिशनला गेल्यानंतर मीडियावरती जाऊन इथे तुम्हाला तुमचं ऑल मटेरियल असणार आहे तिथे यायचं भावना खतरनाक पद्धतीने. आल्यानंतर आपल्याला इथे बॉर्डर पेंच ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारचं बॉर्डर पेंच ऍड केल्यानंतर आता तुम्हाला इथे इंस्टाग्रामचे आणि यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे, जे की तुमचे स्वतःचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे लोगो असतील ते इथे ॲड करून घ्यायचे. इथे ॲड केल्यानंतर भावना ते आपले पहिल्यांदा ज्या बॉर्डर पेंच आहे ते याला कट मारून घ्यायचं भावना आपल्याला अशा प्रकारचा. आणि इथे तुम्ही ॲड करून घ्यायचं भावना. मी ऑलरेडी हा व्हिडिओ बनवून एक्सपोर्ट घेतलेला आहे, ते तुम्हाला शिकवण्याकरिता डबल रिपीट केलेला आहे. तर मी हा व्हिडिओ एक्सपोर्ट नाही करणार त्या कारण की याची जे एक्सपोर्ट करण्याची प्रोसेस तुम्हाला सांगू देतो. आपल्याला शेअरच्या बाजूने एक
सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पल एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल भावानो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, खतरनाक व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओ तितकंच होतं, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.